Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nehmiprmaane enjoy karta maths and science. And sagyat mahatvacha aaj tumchyasathi 9th standard cha syllabus cha jo apla set ahe, ha set lesson cha second video aaj tumchyasathi घेऊन आली आहे. तर आज आपण बघणार आहोत हे सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहे. या दोन पद्धती कुठल्या कुठल्या आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण हे सेट लिहू शकतात, दॅट इज मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सो स्टुडंट, फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड, आपण त्याला म्हणत असतो लिस्टिंग मेथड. सेट लिहिण्याच्या पद्धती कोणत्या हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याच्या पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइज पण प्रॅक्टिस सेट 1.1 पण दिलेलं आहे. या मेथडला अजून एक दुसरं नाव आहे रोस्टर मेथड. रोस्टर मेथड हे सुद्धा या मेथडला नाव आहे. मराठीमध्ये आपण त्याला यादी पद्धत म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? यादी पद्धत. जे मराठी माध्यमचे विद्यार्थी आहे त्यांना मराठीमध्ये पण सांगते म्हणजे तुम्हाला क्लिअर होणार आहे, कारण मी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये पण करते, इंग्लिशमध्ये करते, त्याच्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओज समजायला सोपं आहे. मग लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट करणं. त्याच्या नावात त्याचं अर्थ लपलेला आहे. लिस्टिंग मेथड म्हणजे दिलेल्या गोष्टीची लिस्ट करणं. समजा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर. सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर म्हणजे पहिल्या ज्या 5 नैसर्गिक संख्या आहे त्याचा तुम्हाला काय करायला लावला? सेट करायला लावला, संच करायला लावला. सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर. मग आपण हा लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने किंवा यादी पद्धतीने आपण कसा करू शकतात? तर सगळ्यात पहिला जो रूल आहे की तुम्ही काय करायचा, तो जो सेट आहे तो A to Z मधला कुठलंही लेटर तुम्ही काय करायचं, पण कॅपिटल लेटर यूज करायचं आहे. सो समजा मी B नेतो, जो सेट आहे तो सेट काय केला, शो केला, देन इज इक्वल टू करायचं आहे. मग त्याच्यामधले जे घटक आहे ते आपण दाखवण्यासाठी काय करायचं आहे, नेहमी करली ब्रॅकेट्स, दॅट इज राईट, इट इज इन करली ब्रॅकेट अँड सेपरेटेड बाय द कॉमा. मग पहिले 5 नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज 1, 2, 3, 4 अँड 5, आणि आपण करली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. किती सोपा आहे हा तुमचा लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडने लिहिणं. म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं असणार आहे, एक सेंटेन्स दिलेलं आहे, आणि त्या सेंटेन्सवरून तुम्हाला काय करायचं आहे, ही लिस्टिंग मेथडने दिलेलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण इथे कॅपिटल लेटर यूज केलं, इक्वल केलं, करली ब्रॅकेटचा यूज करायचा आहे, दिलेले जे घटक आहे ते कॉमाने तुम्हाला काय करायचे, सेपरेट करायचं आहे. इलिमेंट्स आर रिटन ओनली ॲट वन्स, आणि ते सेपरेट डबल डबल लिहायचे नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जसं तुम्हाला ज्ञानेश्वर या शब्दामधले जे अक्षर आहे, जे डबल डबल येणारे जे शब्द आपण ते रिपीट करणार नाही आहे. हे रूल्स तुम्ही लिस्टिंग मेथडचे लक्षात ठेवायचे. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मराठीमध्ये म्हणणार त्याला यादी पद्धत. आता हेच उदाहरण दुसरी जी मेथड आहे आपली त्याला रूल मेथड. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ जडला आहे की जिथे आपल्याला रूल गुणधर्माचा उपयोग करायचा आहे, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशनचा यूज करायचा आहे, किंवा त्याला अजून दुसरं नाव आहे सेट बिल्डर मेथड. हे नावं लक्षात ठेवायचं आहे कारण एक्झाममध्ये तुम्हाला कधी कधी विचारतील, राईट डाऊन दिस एक्झाम्पल बाय सेट बिल्डर मेथड, राईट डाऊन दिस एक्झाम्पल बाय रोस्टर मेथड, राईट डाऊन दिस एक्झाम्पल बाय रूल मेथड और लिस्टिंग मेथड, किंवा गुणधर्म पद्धतीने सोडवा. अशा पद्धतीने चारही प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे चारही नावं माहिती पाहिजे. लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड म्हणतात, रूल मेथडला सेट बिल्डर मेथडसुद्धा म्हणतात, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात गुणधर्म पद्धती. काय म्हणतात? कारण तिथे रूल वापरला आहे, रूलला मराठीमध्ये आपण गुणधर्म म्हणतो. सो याला आपण गुणधर्म पद्धती असं म्हणणार आहोत. आता याच्या फक्त उलटं करायचं आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं, सेंटेन्समध्ये करायचं आहे. कशामध्ये? रूल, म्हणजे रूल बनवायचा आहे. तुम्हाला एक दिलेलं असणारी माहिती त्याचा रूल बनवायचा आहे. मग तुम्हाला काय दिलेलं आहे, सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर. हेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. मग हे आपण रूल मेथडने, आता रूल मेथड बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटते, पण काहीही टेन्शन घेऊ नका, मी तुमची खूप सारी प्रॅक्टिस घेणार आहे. तुम्ही इझिली पैकीच्या पैकी मार्क्स ह्या लिस्टिंग मेथडचे आणि रोस्टर रूल मेथडचे मिळवू शकतात. मग आता कसं लिहिणार? मग सगळ्यात पहिले काय करणार आपण, तो सेट बी नेच दाखवूया आपण समजा, आणि करली ब्रॅकेटमध्ये करली ब्रॅकेट आपण अशा पद्धतीने दाखवणार आहे. आता हे रीड कसं करणार? बी इज अ सेट ऑफ एक्स, एक्सचा सेट आहे, सच दॅट, सच दॅटसाठी ही जी स्लँटिंग लाईन आहे, या स्लँटिंग लाईनलाच तुम्ही काय म्हणणार आहात, सच दॅट. सच दॅट हा शब्द तिथे यूज करायचा आहे, सच दॅट किंवा सच दॅट स्लँटिंग लाईनला तुम्ही काय म्हणणार, सच दॅट म्हणणार आहेत. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट
एक्स इज, एक्स काय सांगितलं त्यांनी, पाचच्या आत, नॅचरल नंबर सांगितले की जे पाचच्या आतमध्ये आहे, मग सच दॅट इट इज इक्वल टू नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आपण एनने दाखवत असतो म्हणून आपण मी तिथे काय घेतलं, एन. मग कसं होणार बी, कसं होणार आहे, बी इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू नॅचरल नंबर. पण त्यांनी आपल्याला रूल दिले की पाचच्या आत, हां, एकपासून ते पाचपर्यंतच्या तुम्हाला नॅचरल संख्या लिहायला लावलेल्या आहे. मग तुम्ही तिथे काय ले, पुढचं सेंटेन्स काय आहे आपलं, इज दॅट नॅचरल नंबर विच इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू फाईव्ह. लेस एक तर पाच चालतील किंवा पाचपेक्षा कमी असलेला नॅचरल नंबर आपल्याला लिहायचा आहे. सो एन बिलॉंग्स टू, एन म्हणजे एन हा जो घटक आहे तो नॅचरल नंबरचा घटक आहे. आणि पुढे त्यांनी एक अट दिलेली आहे, दॅट इज एन इज इक्वल टू ऑर लेस दॅन फाईव्ह, आणि ब्रॅकेट आपण इथे कम्प्लीट करणार आहोत, कर्ली ब्रॅकेट. याला म्हणतात आपण इज इक्वल टू साईन म्हणत असतो, लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्हणजे पाचच्या बरोबर किंवा पाचपेक्षा कमी असलेल्या नैसर्गिक संख्या. सो अशा पद्धतीने रूल मेथडने किंवा सेट बिल्डर मेथडने हेच एक्झाम्पल आपण लिहू शकतो. सो परत एकदा तुम्हाला वाचून दाखवते, दॅट इज कशा पद्धतीने वाचणार, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, ह्या स्लँटिंग लाईला एक्स सच दॅट म्हणायचं आहे, एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर, एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह. सो अशा पद्धतीने आपण खूप साऱ्या एक्झाम्पलचा सराव घेऊया आणि मग तुम्हाला ही जी रूल मेथड आहे किंवा सेट बिल्डर मेथड आहे ती क्लिअर होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे काही रूल लक्षात ठेवायचे, इलेमेंट्स आर रिटन इन अ स्मॉल लेटर, तुमच्या जे इलेमेंट्स आहे ते स्मॉल लेटरने दाखवायचे आहे. सो आय थिंक तुम्हाला ह्या दोन एक्झाम्पलवरून क्लिअर झालं असेल. आता खूप सारे एक्झाम्पल मी घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड अगदी छान फायनली क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडने तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल देऊ द्या, तुम्ही नक्की सॉल्व्ह करू शकता. सो स्टुडंट, लेट्स सी सम मोर एक्झाम्पल ऑफ दिस लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. सो स्टुडंट, तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 3 हा चार्ट दिलेला आहे. या चार्टने आपलं जे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड किंवा रूल मेथड, की ज्या रूल मेथडचं दुसरं नाव आहे सेट बिल्डर मेथड, ही जी तुमची सेट बिल्डर जी मेथड आहे ती अजून क्लिअर होणार आहे ह्या सगळ्या एक्झाम्पलमधून. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतं आपल्याला, A इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10, 12, 14. काय दिसतंय, हा 2 टेबल दिसतो, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14 पर्यंत दिलेलं आहे. मग हे तुम्ही ही लिस्टिंग मेथड, ही लिस्ट केलेली आहे, हेच तुम्ही रूलमध्ये काय म्हणू शकतात, रूल मेथडमध्ये कसं कन्वर्जन करणार, मग आपण काय करणार, ती तो A दिलेला आहे सेट म्हणून सेट काय करणार, एज देणार. हे रूल मेथडने कसं लिहिणार आहोत, दॅट इज A इज अ सेट ऑफ ऑल X. A is a set of all x such that, ह्या लाईनला काय म्हणणार आपण, सच दॅट x इज अन इवन नंबर, x सगळे काय दिसतात तुम्हाला, इवन नंबर, लेस दॅन 15 छोट्या असणाऱ्या सगळ्या समसंख्या तुम्हाला दिसत आहेत, किंवा तुम्ही 2 टेबलमधल्या संख्या असं सुद्धा म्हणू शकतात. 2 टेबलमधल्या संख्या कसं म्हणू शकतात, दॅट इज A इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट आर अ नंबर इन अ 2's table, 2's table सगळ्या संख्या अप टू द 2 7 किंवा लेस दॅन 15 अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. मग पहिलं एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. दुसरं एक्झाम्पल आपल्याला त्या मेथडने काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आता इथे बॉक्स दिलेला आहे म्हणजे तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायचं आहे, आणि इथे त्यांनी तुम्हाला रूल मेथड दिलेली आहे. रूल मेथडवरून, सेट बिल्डर मेथडवरून तुमचं लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडमध्ये लिहिणं खूप सोपं आहे. पण काही विद्यार्थ्यांना लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडचं रूल मेथडमध्ये कसं कन्वर्जन करायचं याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. मी खूप सारे एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मग काय म्हणतात ते, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स, वाचायचं कसं लक्षात ठेवायचं, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, इथे एक्स एक्स दिलेलं आहे, कधी वाय वाय असू शकतं, झेड झेड असू शकतं, ए ए असू शकतं, बी बी असू शकतं. ठीक आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त जो दिलेला आहे, बी इज अ सेट ऑफ ऑल बी किंवा ऑल एक्स, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 to 20 आपल्याला परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. मग आता 1 to 20 असे परफेक्ट स्क्वेअर आहे की ज्याचा वर्ग
वर्गमूळ निघतंय. मग आता 1 to 20 जर आपण बघितलं तर काय येतंय, परफेक्ट स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय येतोय तुमचा 4 येणार आहे. त्यानंतर 3 चा स्क्वेअर हे परफेक्ट स्क्वेअर आहे की ज्याचं स्क्वेअर रूट नाही. रूट 4 जर आपण काढलं तर किती येणार आहे तुमचं 2 येणार आहे. त्यानंतर 3 किती येणार आहे तुमचा 9. रूट 9 घेतलं तर आपण त्याचं 3 येणार आहे. त्यानंतर 4 स्क्वेअर काय आहे तुमचा 16 आहे. 16 जर काढला तर 4. आणि तुमचा 5 स्क्वेअर घेतला तर तो काय येणार तुमचा 25 येणार आहे. पण त्यांनी 1 to 20 सांगितलंय, सो आपल्याला हे चालणार नाही. 5 स्क्वेअर चालणार नाही आहे. मग आपण हेच घेऊ शकतो 2, 3 and 4 म्हणजेच 4, 9 and 16 हे काय आहे, इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. आपल्याला असे नंबर पाहिजे की ज्याचं स्क्वेअर रूट निघतोय, परफेक्ट स्क्वेअर निघतोय. म्हणजे 4, 9 and 16 हे काय येणार तुमचे परफेक्ट स्क्वेअर. मग आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, बी दिलेलं आहे म्हणून आपण सेटचं नाव बी घेऊया, इज इक्वल टू लिहून घेऊया, करली ब्रॅकेट टाकूया आणि त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर 1 to 20 परफेक्ट स्क्वेअर कोणते आहे तुमचे 4, 9 and 16. म्हणून 4, 9 and 16 लिहूया आणि करली ब्रॅकेट कम्प्लीट करूया. झालं, काय केलं आपण, रूल मेथडचं, सेट बिल्डर मेथडचं, फक्त लिस्टिंग मेथडमध्ये करली ब्रॅकेट टाकायचं आणि मध्ये त्या संख्या लिहून टाकल्या. एवढा सोपं आहे तुमचं रूल मेथडचं लिस्टिंग मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये, म्हणजे गुणधर्म पद्धतीचं यादी पद्धतीमध्ये लिहिणं. ठीक आहे, आता आपण समजून घेऊया थर्ड एक्झाम्पल. आता आपल्याला इथे लिस्टिंग मेथडचं दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं रूल मेथडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. त्यांनी काय दिले, सी इज इक्वल टू किंवा सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट that is they are A-E-I-O-U. C is equal to A-E-I-O-U. A-E-I-O-U काय आहे, वॉवेल्स आहे, स्वर आहे. जे आपले इंग्रजी अक्षर आहे त्याच्यामध्ये आपण A-E-I-O-U असेल तर त्याच्या प्रत्येकाच्या समोर an apple, an orange, हां हे काय आहे तुमचे वॉवेल्स आहे, म्हणून आपण an लावत असतो. सो दे आर द वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. मग आता काय करायचं तुम्हाला, याचं रूल मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर मेथडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. की जी लिहिणं खूप सिम्पल आहे. मग सी दिलेलं आहे, मग काय लिहू शकता तुम्ही, सीला काय म्हणणार तुम्ही, दॅट इज सी इज अ सेट ऑफ, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. आपण प्रत्येक वेळेस एक्स घेतो, आता आपण इथे वाय घेऊया. सी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज काय दिलेलं आहे, दॅट इज वॉवेल्स इन अ इंग्लिश अल्फाबेट. वाय इज वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमधले काय दिलेले आहे, ते वॉवेल्स दिलेलं आहे. आणि झालं, सिम्पल आहे. काय केलं तुम्ही, हे लिस्टिंग मेथडमध्ये दिलेलं होतं त्याचं रूल मेथडमध्ये कशा पद्धतीने केलं, सी सेट दिलेला आहे. सी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला नक्की जमणार आहे. आता आपण बेसिक हे एक्झाम्पल्स आहे ते समजून घेतो आहोत. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एक्झाम्पल बघितलं आहे. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल ऑफ दिस लिस्टिंग अँड रूल मेथड. सो स्टुडंट, अजून काही एक्झाम्पल्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमधले, ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला लिस्टिंग और रोस्टर मेथड किंवा रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तर नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल काय दिलेले आहे, आपण हे रीड कसं करणार, डी इज अ सेट ऑफ, कसं म्हणणार, डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट, ही स्लँटिंग लाईन म्हणजे काय, सच दॅट डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ कलर्स इन रेनबो. सगळ्यांना माहिती आहे इंद्रधनुष्य, सगळ्यांनी बघितलं आहे इंद्रधनुष्यात किती रंग असतात, 7. मराठीमध्ये तुम्ही काय लिहिणार, ता ना पी ही नी पा जा, ता डॉट कॉमा करणार, ना हे लिहिणार आहात. इंग्लिशमध्ये विबग्योर, व्ही आय बी जी वाय ओ आर, म्हणजे ताना पी ही नी पा जा, हे रेनबोमधले 7 रंग तुम्हाला काय करायचे आहे, लिस्टिंग मेथडने लिहायचे आहे. मग लिस्टिंग मेथडने लिहिणं किती सिम्पल आहे, आपण डी कर लिहिणार कारण आपल्या सेटचं नाव आहे डी. करली ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, इंद्रधनुष्यातले 7 रंग कुठले, व्ही आय बी जी वाय ओ आर, विबग्योर म्हणतात, किंवा व्ही म्हणजे व्हायलेट, ई मीन्स इंडिगो, बी मीन्स ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड हे आहे तुमचे इंद्रधनुष्यातले 7 रंग. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ता ना पी ही असं लिहायचं आहे. तुम्ही ता ना पी ही नी पा जा, बस झालं, हेच तुम्ही मराठीमधून लिहिणार. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ह्या रूल मेथडचं लिस्टिंग मेथडमध्ये कन्व्हर्जन केलं. परत आपल्याला रूल मेथडचंच एक्झाम्पल दिलं आहे ते लिस्टिंग मेथडमध्ये करायचं आहे. ते काय म्हणतात, पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स, एक्स आहे सच दॅट एक्स बिलॉंग्स टू इंटीजर. एक्स काय आहे, इंटीजर आहे. इंटीजर म्हणजे नंबर लाईन सांगितलं होतं तुम्हाला,
पॉझिटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबर आणि झिरो नंबर लाईन सांगितलं होतं. दॅट इज एक्स इज लेस दॅन मायनस थ्री अँड ग्रेटर दॅन थ्री. म्हणजे नंबर लाईनवरती याचा अर्थ त्यांनी असं दिलेला आहे की ते जे नंबर आहे ते अशा पद्धतीने आहे, एक्स जो आहे तो मायनस थ्रीपेक्षा काय आहे, मोठा आहे आणि थ्रीपेक्षा छोटा आहे. म्हणजे इथे आपले वन येणार आहे, टू येणार आहे, थ्री आणि इकडे तुमचं मायनस थ्रीपेक्षा छोटा ना, मग सो मायनस वन, मायनस टू आणि मायनस थ्री हे इंटीजर तुमचे तिथे येणार आहे. मग आता हे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कशामध्ये लिहायचं, लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. वाचलं कसं मी, P is a set of all x such that x belongs to I means integer, x is less than minus 3 and greater than 3. मग त्याच्यामधले आपल्याला इंटीजर लिहायचे आहे. मग आपण P आहे म्हणून P नाव देऊया. P is equal to curly bracket लिहून घेऊया आणि इकडे आपल्याला डॉट डॉट लिहावं लागणार आहे कारण हे इकडे अनंतापर्यंत असतात. ठीक आहे, सो आपण इथे मायनस थ्री पण तेवढेच सांगितले म्हणून आपण तेवढेच लिहूया, मायनस थ्री, मायनस टू, त्यानंतर मायनस वन, त्यानंतर झिरो पण लिहिणार आहोत, वन टू अँड थ्री, बस एवढंच येणार आहे आणि आपला ब्रॅकेट कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, आपल्याला तेवढेच सांगितलं त्यांनी लिहायला किंवा पुढे तुम्ही डॉट डॉट लिहू शकतात अनंतापर्यंत, पण आपल्याला त्यांनी तेवढे सांगितले म्हणून आपण तेवढेच लिस्टिंग मेथडने लिहायचं आहे. क्लिअर एव्हरीवन? त्यानंतर आपला पुढचं जे आहे ते लिस्टिंग मेथडचं दिलेलं आहे ते आपल्याला रूल मेथडमध्ये किंवा सेट बिल्डरमध्ये यादी पद्धत आहे गुणधर्म पद्धतीमध्ये रूपांतर करायचं आहे. सो एम इज अ सेट ऑफ 1, 8, 27, 60. मग हे जर बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल की हे काय आहे, घन आहे. वनचा जर क्यूब केला तर 1 येणार आहे, टूचा क्यूब जर केला तर 8 येणार आहे, थ्रीचा क्यूब केला तर 27 येणार आहे, फोरचा क्यूब जर आपण केला तर 64 आणि फाईव्हचा जर तुम्ही क्यूब केला तर 125, म्हणजे 5 पर्यंत तुम्हाला हे सगळे क्यूब दिलेले आहे. हे तर तुमच्या लक्षात आले. आता आपल्याला काय करायचं, हे फक्त तुमच्या रूल मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर मेथडमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. खूप सिंपल आहे लिहिणं. मग काय लिहू शकतात, एम इज अ सेट ऑफ ऑल एक्स, एक्स लिहा किंवा वाय लिहा काही लिहिलं तरी चालणार आहे, ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय आहे, क्यूब आहे, सगळे क्यूब आहे. मग क्यूब आहे म्हणून एन क्यूब लिहूया, नॅचरल नंबरचा क्यूब आहे म्हणून एन क्यूब. स्क्वेअर असेल तर तुम्ही तिथे एन स्क्वेअर लिहू शकतात. ठीक आहे, क्यूब आहे म्हणून तिथे एन क्यूब लिहा, जर तुम्हाला तिथे स्क्वेअर दिलं असेल तर एन स्क्वेअर लिहा, अशा पद्धतीने लिहू शकतात तुम्ही. हां, सच दॅट, पण त्यांनी एक अट दिलेली आहे, एक्स काय आहे तुमचा, एक्स हा एक्सपेक्षा मोठा आहे म्हणून काय करूया, इथे इथे ग्रेटर दॅन अँड इज इक्वल टू 1 करूया. आणि कशापेक्षा छोटा आहे, 5 पर्यंतच दिलेन त्यांनी क्यूब म्हणून लेस दॅन 5, हां लेस दॅन इक्वल टू 5 आपण अशा पद्धतीने लिहिणार आणि ब्रॅकेट कम्प्लीट करणार आहे. सो किती सिम्पल आहे, तुमच्या लिस्टिंग मेथडचं जे क्यूब आहे त्याचं आपण रूल मेथडमध्ये कन्वर्जन केलं. एम इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू क्यूब ऑफ नंबर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन अँड इज इक्वल टू वन अँड लेस दॅन अँड इज इक्वल टू फाईव्ह. सो अशा पद्धतीने हे जे चिन्ह आहे ते ग्रेटर दॅन इन इज इक्वल टू हे चिन्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने लिस्टिंग मेथडचे आणि रूल मेथडचे तुमच्या बुकमध्ये हे 6 एक्झाम्पल्स दिले. हे 6 एक्झाम्पल मी छानपैकी इथे तुमचे क्लिअर करून घेतलेले आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहे, अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहे, ते एक्झाम्पल्स पण आपण समजून घेणार आहोत. पण तुम्हाला लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट करणं आणि रूल मेथड म्हणजे तिथे रूलचं यूज करणं आणि सच दॅट हे साईन वगैरे देणं, हे तर आय थिंक क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, दीज आर सम एक्झाम्पल्स फॉर यू. आता हे दिलेलं आहे लेटर्स इन द वर्ड स्वामी. स्वामी या शब्दातले तुम्हाला लेटर्स लिहायचे आहे. लिस्टिंग मेथडने आणि रूल मेथडने दोघं पण एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि कॉमेंटमध्ये मला आन्सर लिहा. त्यानंतर पुढची तुम्हाला सेट बिल्डर मेथड मी लिहून दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला लिस्टिंगमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आणि नेक्स्ट वन तुम्हाला लिस्टिंग मेथड दिलेले आहे ते तुम्हाला सेट बिल्डर मेथड किंवा तुमच्या रूल मेथडमध्ये कन्वर्जन करायचं आहे. या सगळ्यांचे आन्सर्स लिहा कॉमेंटमध्ये, तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तरं देण्याचं काम करेल की तुम्हाला जी लिस्टिंग मेथड आहे आणि रूल मेथड आहे म्हणजे गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत दोघंही समजल्या की नाही हे पण मला कळणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आय थिंक तुमच्या दोन्ही मेथड क्लिअर झाला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते, बाय एव्हरीवन.